राणा दंपति आज जिला सत्र न्यायालय में पेश हुए। राजापेट के उड़ान ब्रिज पर शिवाजी महाराज की मूर्ति स्थापित करना राणा दंपति और कार्यकर्ताओं को महंगा पड़ गया है। जिला सत्र न्यायालय आज इस मामले की सुनवाई कर रहा था। कोर्ट ने राणा दंपति समेत कार्यकर्ताओं को अगली तारीख देती है और इस बार रवि राणा ने अपनी प्रतिक्रिया दी और उन्होंने कहा कि हमारे खिलाफ झूठे मुकदमे दर्ज कराए। विधायक रवि राणा ने प्रतिक्रिया देते हुए कहा है कि हम किसानों, खेत मजदूरों और आम नागरिकों के लिए लड़ते रहेंगे। अमरावतीच्या न्यायालयामध्ये आज संपूर्ण युवासेन पक्षाचे कार्यकर्ते, स्वतः खासदार नवनीत राणा, मी, अनेक कार्यकर्त्यांसोबत न्यायालयाच्या आदेशानुसार हजर राहिलो। शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सरकार असताना शेतकऱ्याची दिवाळी अंधारामध्ये जात होती, तेव्हा शेतकऱ्याची नुकसानभरपाई मिळाली पाहिजे या उद्देशानं अनेक शेतकऱ्यांसोबत दिवसाला या ठिकाणी मी रस्ता रोको आंदोलन केलं। त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत जेलामध्ये टाकलं आणि त्या ठिकाणी जवळपास दिवाळीच्या 2 दिवसाआधी आणि दिवाळीच्या 2 दिवसानंतरपर्यंत पूर्ण दिवाळी आमची अंधारामध्ये गेली। जर शेतकरी अंधारामध्ये राहत असाल तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन केलं, सरकारला नुकसान भरपाई मागण्यासाठी आंदोलन केलं। त्यावेळेस आम्हाला महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेव्हा आम्हाला जेलमध्ये टाकलं, त्याची आज तारीख होती। त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, ज्या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा राजापेठ फ्लायओव्हरवर बसवला, त्या प्रकरणामध्ये युवासेना पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पूजा केली, आराधना केली, त्या संदर्भात सुद्धा खोट्या केसेस पूर्व पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी आमच्यावर दाखल केल्या, त्या संदर्भात सुद्धा आज ती तारीख होती। कोरोनाच्या काळामध्ये अनेक गोरगरिबांना अन्न देण्याचं काम केलं, त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचं काम केलं, कोरोनाच्या काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन काम केलं, त्या संदर्भात सुद्धा काही खोट्या केसेस आमच्या दाखल केल्या, त्या संदर्भात सुद्धा आज ही तारीख होती। न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्ही हजर राहिलो, पण मला असं वाटतं की जनतेच्या सेवेसाठी आम्ही लढत राहू। अनेक ठिकाणी खोटे आमच्यावर गुन्हे दाखल होत राहतात, आम्ही त्याची पर्वा करत नाही, पण जनतेसाठी सदैव आम्ही लढत। एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।